मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. बघा मित्रांनो, सर्वजण मागच्या भरतीपासून आतापर्यंत सर्वजण आतुरतेने वाट बघत आहे ती पोलीस भरती कधी होणार म्हणून. आजच त्याच्यावर जाहिरात निघाली आहे. सर्वांनी बघितलं असेल जागा किती आहे, भरपूर सारे जागा आहे. आजपर्यंत एवढी जवळपास 10 वर्षापासून 10 ते 12 वर्षापासून आजपर्यंत अशी भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये जवळपास तुम्हाला 14,900 पर्यंत आपण म्हणण्यापेक्षा अगळ पगळ पकडून चला 15,000 जागासाठी एवढी भरती होणार आहे. सोबत अजून तुमचं चॅलेंजसाठी सुद्धा जवळपास 2,000 पेक्षा जास्त जागा याच्यामध्ये दिल्या आहे. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करणार आहे, सर्वांनी जाहिरात बघितली आहे त्याच्यामुळे आपल्याला जागा कुठं काय आलेल्या आहे हे अजिबात बघायची गरज नाहीये. कारण की वेळेवर बघा तुम्ही काय करणार, या भरतीमध्ये तुम्ही कोणत्या चुका करायला नकोत, कोणत्या चुका तुम्ही सुधारायला पाहिजे या सर्व तुम्हाला मार्गदर्शन मी देणार आहोत. संपूर्ण माहिती आणि फॉर्म कधीपासून चालवणार, लास्ट डेट कोणती राहणार आणि महत्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड कधी चालू होईल आणि पेपर तुम्हाला किती वेळ आहे, म्हणजे पेपरसाठी अभ्यासासाठी तुम्हाला किती वेळ तुमच्यासाठी उरलेला आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत. बघा मित्रांनो, जास्त वेळ न घेता नॉर्मल मध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार आहोत. आणि लगेच आपल्या उद्यापासून आपले जे व्हिडिओ चालू होणार आहे संपूर्ण तुम्हाला अभ्यासाबद्दलचे डिटेल, आजपर्यंत विचारलेले सर्व प्रश्न, काय काय एक्झाम मध्ये येणार, जे आयएमपी प्रश्न राहणार गणित आणि बुद्धिमत्तावर, ते संपूर्ण माहिती मी याच्यामध्ये देणार आहोत. त्यानंतर जीएस मध्ये आता बघा सर्व एक्झाम मध्ये जीएस काय राहते, 25 मार्काचं राहते, 5 प्रश्न याच्यामध्ये काय राहणार, करंट वर राहणार, उरलेले 20 प्रश्न अति आयएमपी वाले जे प्रश्न राहणार त्यासाठी मी जवळपास तुमच्यासाठी जीएसचे 10 व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहोत येत्या या महिन्यामध्ये. बाकीचे सर्व आपले व्हिडिओ राहणार गणित आणि बुद्धिमत्तावर. तर बघून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला आजची जी माहिती राहणार साधी माहिती आहे त्यानंतर अभ्यासामध्ये तुम्ही कोणत्या चुका करायला पाहिजे आणि कोणत्या चुका करू नये याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत बघायचा आहे. बघा मित्रांनो, जे जाहिरात आहे ते आज आपल्याला ऑनलाइन तुम्हाला जाहिरात बघितली असेल तुम्ही, पण याचे जे नोटिफिकेशन राहणार जाहिराती पेपरमध्ये देणार आहे, पेपरमध्ये कधी देणार आहे, 1 नोव्हेंबरला. मग त्याच्यामध्ये काय सांगणार ते, एवढ्या एवढ्या जागा निघाल्या जवळपास आता बघा 15,000 पर्यंत जागा ठेवल्या राहणार पोलीसच्या. त्यानंतर शिपाई सॉरी चालक मध्ये किती राहणार, 2174 म्हणजे सरसर 2,000 पकडून चला. म्हणजे ही भरती कशी आहे, जम्बो भरती आहे. याच्यामध्ये काय होणार आता, जेवढे विद्यार्थी ग्राउंड मध्ये मेहनत घेणार ते सर्व विद्यार्थी या वर्षी पोलीस भरतीमध्ये लागणार, म्हणजे लागणार. फक्त काय, ग्राउंड मध्ये थोडी मेहनत घ्या आणि पेपर मध्ये जे महत्वाचं आहे ते फक्त आत्मसात करा, पाठ करा, कसंही करा, रट्टा मारला तरी चालते, घाबरू नका, बिंदास तुम्ही लागणार म्हणजे लागणार. बघा आता पुढे काय होणार आहे, याच्यावेळी फॉर्म भरायची डेट कधी राहणार, सर्वांनी वाचलं असेल त्याच्यामध्ये सर्व नमूद केलं त्यांनी, 3 नोव्हेंबर पासून फॉर्म भरण्याला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यावेळी लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे 30 नोव्हेंबर. ही झालं त्यांच्यावाल्या जाहिरातीनुसार. प्रत्येक एक्झाम मध्ये काय होतं, जेव्हा तुमची लास्ट डेट राहते त्याच्यानंतर अजून जवळपास तुम्हाला 1 हप्ता तुम्हाला काय भेटते, वाढून भेटते. म्हणजे जवळपास थोडा लास्ट डेट तुमच्यावाली किती पर्यंत जाणार आहे, तुमच्यावाली 5 डिसेंबर पर्यंत. ठीक आहे, बघून घ्या सरळ काय सांगता, लास्ट डेट अंदाजे आपण पकडून जाऊ याच्यामध्ये 5 डिसेंबर पर्यंत जाणार म्हणजे जाणार. कारण जे लास्ट डेट राहते तिथून ते थोडंफार 1 हप्ता जरी ते काय मुदत वाढून देतात. आता बघा तुम्हाला करायचं काय, बघा वेळ कमी आहे, वेळ कमी आहे, नियोजन जर व्यवस्थित असेल तुम्ही कमी दिवसामध्ये अभ्यासामध्ये आणि ग्राउंड मध्ये काय प्रयत्न करून व्यवस्थित मेहनत घेऊन जास्तीत जास्त गुण घेण्याचे काय प्रयत्न होऊ शकते आणि कंपल्सरी ते प्रयत्न साध्य सुद्धा होऊ शकते. पण त्यासाठी काय राहते, नियोजन राहते. आता मग याच्यामध्ये ग्राउंड साठी आता उरले तुमच्याकडे दिवस किती आहे, कसं काय होणार, पुढचं वाला काय होणार. आता सर्वांजवळ डॉक्युमेंट सर्व रेडी असेल अशी मी आशा करतो. आता बघा तुमचा जर लास्ट डेट फॉर्म भरण्याचं 5 डिसेंबर असेल, म्हणजे लक्षात ठेवा तुमच्याकडे 1 महिना बाकी आहे, कोणता वाला नोव्हेंबर महिना, म्हणजे बघा तुमच्याकडे आता काय उरलेला आहे, नोव्हेंबर महिना पूर्ण उरलेला आहे. त्याच्यानंतर सोबत अजून आता बघा डिसेंबरचा आपण कुठपर्यंत पोहोचला, 5 डिसेंबर पर्यंत पोहोचला. 5 डिसेंबरच्या नंतर काय होणार आहे, जवळपास ते 10 ते 15 दिवसाचा कालावधी राहते फॉर्म त्यासाठी कोणते कोणते काय त्यामध्ये निग्लेक्ट करायचे आणि फॉर्म त्याच्या बघण्यासाठी त्याच्या किती दिवस राहते, 10 ते 15 दिवस. म्हणजे जवळपास पकडायच्यामध्ये तुमचेवाले हे 20 दिवस कशाचे, डिसेंबर महिन्याचे पूर्ण चाळण्यासाठी त्यांना फॉर्म लागणार. त्यानंतर आता बघायच्या मध्ये काय होणार आहे, 10 दिवस तुमचं हॉल तिकीट येण्यासाठी लागणार, म्हणजे तुमचं फिजिकल काय होणार. आता फक्त मुंबईचं फिजिकल सोडून द्या, बाकी सर्व जिल्ह्याचे पटापट फक्त 10 दिवसामध्ये पूर्ण फिजिकल पूर्ण तुमचं एंड करून टाकणार. जास्त विद्यार्थी आता किती असले तरी 10 ते 12 दिवसामध्ये काय होणार आहे, तुमचं फिजिकल एंड होणार आहे. आता मुलींचं वाढलं तर फक्त काय, मुलींचं 2-3 दिवसामध्ये निपटून टाकतात पूर्ण. तर लक्षात ठेवायच्या मध्ये
डिसेंबर पर्यंत आपण 20 आलो कशापर्यंत आपण आलोय पत्ता तुमचा फॉर्म वगैरे भरणार आहे हॉल तिकीट ए पर्यंत हॉल तिकीट आल्याच्या नंतर जवळपास तुम्हाला अजून समजा एक हप्ता तुम्हाला वेळ भेटते एक हप्ता म्हणजे आपण पकडून धरू 10 दिवस त्याच्यामध्ये अजून आपण एक्स्ट्रा किती ऍड केले डिसेंबर पूर्ण महिना गेलेला आहे समजेपर्यंत हे सुद्धा काय 10 दिवस शेवटचे उरलेले डिसेंबर महिन्याचे 10 दिवस नोव्हेंबर मध्ये 30 पकडा आणि इकडे 30 पकडा म्हणजे टोटल तुमच्या जवळ 30 आणि 30 किती होणार आहे 60 दिवस अजून भरपूर झाला 60 दिवसाचा कालावधी म्हणजे तुमचा ग्राउंड तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करून आणि जास्त मेहनत घेऊन ते तुम्ही काय करू शकता 60 दिवसामध्ये आरामशीर 1600 फक्त कव्हर करा बाकी तुमचं जे नॉर्मल आहे ते तर नॉर्मल पडणार आहे 1600 वाढवा जास्तीत जास्त मार्क भेटणार समजेपर्यंत ग्राउंड साठी फक्त तुमच्यावर उरलेले किती दिवस आहे 60 दिवस उरले तुम्ही कुठेही क्लास जॉईन करा अकॅडमी जॉईन करा किंवा स्वतः सेल्फ करत असेल तर सेल्फ करताना फक्त लक्षात ठेवा टार्गेट वाले विद्यार्थी राहते समजा त्यांचं ग्राउंड बऱ्यापैकी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसोबत संगतीमध्ये राहा नसेल तसं होत तुमच्यासोबत कोणी येत नसेल तर काय करा एखादी कोणतीही तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहत असेल त्या जिल्ह्यामध्ये अकॅडमी आवर्जून जॉईन करा त्याच्यामुळे भरपूर फायदा होते बाकी आपण समोर सांगणार आहोत आता बघा पुढे काय करायचं आपल्याला ग्राउंड साठी दिवस किती उरले 60 दिवस उरले त्याच्यानंतर आता बघा याच्यामध्ये पेपर साठी उरलेले दिवस आता पेपरचं नियोजन खूप इम्पॉर्टंट राहतं पेपर साठी तुम्ही जर तुम्ही म्हणत असेल आम्ही ग्राउंड मध्ये 50 पैकी 40 मार्क घेतो 45 घेतो आम्ही लागतो बाबा लागू शकत नाही तुम्हाला तेवढ्याच मेहनतीने काय करायला लागणार आहे पेपरची प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे आता बघा काय करायचं आहे पेपर साठी उरलेले दिवस किती आपल्याजवळ ग्राउंड साठी दिवस उरले किती 60 दिवस उरले बरोबर आहे तर लक्षात ठेवायच्या मध्ये आपण काय करू ऍड करू 60 दिवस झाले त्यासाठी पेपर म्हणजे ग्राउंड होईपर्यंत त्यानंतर ग्राउंड झाल्याच्या नंतर लिस्ट लावेपर्यंत काय होणार आहे लिस्ट लावेपर्यंत जवळपास 10 दिवस तुम्हाला आरामशीर वेळ भेटतो त्यासाठी म्हणजे ग्राउंड साठी कोण कोण क्वालिफाय झाले आहे हे फक्त बघण्यासाठी म्हणजे किती दिवस अजून एक्स्ट्रा ऍड झाले याच्यामध्ये 10 दिवस ऍड झाले आता बघा पेपरचं जर तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे पेपरचं हॉल तिकीट येईपर्यंत आणि पेपरचं नियोजन पूर्ण होईपर्यंत जवळपास अजून तुम्हाला एक्स्ट्रा याच्यामध्ये काय भेटणार आहे 10 ते 15 दिवस अगळ पगळ आपण एक काम करू अगळ पगळ आपण याच्यामध्ये 15 दिवस पकडून चलू आता बघा सर्व झाल्याच्या नंतर ग्राउंड साठी तुम्हाला 60 दिवस तिथून त्या पेपरचं म्हणजे ग्राउंड साठी कोण कोण क्वालिफाय झालाय लिस्ट लावणं फायनल लिस्ट लावणं असं करता करता आपल्याला काय झालंय 10 दिवस गेले त्यानंतर लिस्ट लागणार लिस्ट लागल्यानंतर पुन्हा तुम्हाला 10 ते 12 दिवसापर्यंत काय भेटणार वेळ भेटणार त्यासाठी फक्त तुमचं हॉल तिकीट तुमच्या हातातनी येईपर्यंत किंवा तिथे डेट राहील एक्झाम डेट राहीपर्यंत तुमच्याजवळ किती वेळ भेटणार अजून 15 दिवस आता बघा ऍडिशन करायचे 60 अधिक 10 70 70 10 पुढे झाले 80 80 हे किती झाले म्हणलं तर 85 आता जर अगळ पगळ जर पकडतो म्हणलं तर सरळ सरळ पेपर साठी उरल्या जवळ 3 महिने पण आता लक्षात ठेवा याच्या 3 महिन्यामध्ये भरपूर काही गोष्टी घडणार आहे याच्या 3 महिन्यामध्ये तुमच्या गोष्टी म्हणजे तुमची एक तर तब्येत बिघडू शकते तब्येत बिघडल्याच्यानंतर अजून कोणते सणवार येणार आहे त्यानंतर अजून 31 येणार आहे बरोबर आहे त्यामुळे तुमच्यावर काय दिवस हे जाणारच आहे पण तुमच्याजवळ वेळ उरला महिन्यामध्ये अजिबात वेळ उरलेला नाहीये तुमच्याजवळ फक्त वेळ काय उरलाय दिवसांमध्ये आता किती दिवस उरले काय उरले कसं नियोजन करायचं ते आपण नेक्स्ट मीटिंग मध्ये बोलणार आहोत जीएसला किती वेळ द्यायचा गणिताला किती वेळ द्यायचा आपण हे नंतर बोलणार आहोत फक्त आपण काय बघत आहोत आतापासून तुम्हाला फक्त काय ग्राउंडवर फोकस करताय सोबत तुम्हाला अभ्यासासाठी किती दिवस उरलाय फक्त 85 दिवस उरलाय 5 दिवस तुम्ही असेच काय बिमार पडणार आहे सर्व ते राहते आता बघा सर्वात कायमी विषय काय उरलाय हे सर्व फक्त काय वरवरची माहिती झाली आहे आता आपल्याला बघा जसं मुलांना असं वाटतं जाहिरात आली वा आता काय करायला पाहिजे काय नाही करू याच्यामध्ये सर्वात मुलांच्या गलती खूप जास्त होतात ते गलती तुम्ही करायला नको आणि तुम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून तुमच्याकडे गलती होणार नाही हे महत्वाचं आहे समजून घेण्यासारखं आलं आता बघा याच्यामध्ये जशी जाहिरात तुमची आज आली असेल उद्यापासूनच लगेच्या लगेच तुम्ही काय करणार ग्राउंड साठी प्रॅक्टिस चालू करणार जे आता उठलेले असेल ते जे आधीपासून जागे आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाही पण आता जे जागी झाली असेल जाहिरात आली आहे म्हणून आता काय होणार ते उठणार आहे म्हणजे काय आता आपल्याला काय करायचं आहे ग्राउंड प्रॅक्टिस करायची आतापर्यंत झोपले होते सर्वजण आता काय करणार ग्राउंड प्रॅक्टिस चालू करणार आहे ग्राउंड प्रॅक्टिस करायची किती काही मग 2 टाइम करू 3 टाइम करू त्याच्यामुळे काय होणार आहे शरीरावर खूप इफेक्ट पडणार आहे आता लक्षात ठेवा सर्वात आयएमपी गोष्ट सांगता जे विद्यार्थ्याच्यामध्ये चुका करतात त्याच्याबद्दल मी बोलत आहोत त्याच्यामुळे समजून घ्या ग्राउंड प्रॅक्टिस तुम्ही आतापर्यंत जे चालू ठेवली आहे तीच वाली फक्त चालू ठेवायची आहे जे तुमचं कमजोर इव्हेंट राहणार त्याच्यावर फक्त काय करा आता जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करा समजा जर तुमचं याचा ग्राउंड 1600 मीटर मध्ये तुम्ही कमजोर असेल आता 1600 मीटर मध्ये कमजोर असेल तुम्ही काय करणार मग सकाळी सुद्धा ग्राउंडवर जाणार
नंतर सायंकाळी सुद्धा काय करणार ग्राउंड वर जाणार असं हे लक्षात ठेवा हे चुकीची गोष्ट आहे म्हणजे दोन दोन टाइम तुम्ही ग्राउंड करणार आहे स्वतःच्या काय करणार आहे पायाची हेले करून घेणार आहे पायाने जर व्यवस्थित साथ दिली तरच तुम्ही पोलीस भरतीमध्ये व्यवस्थित ग्राउंड मारू शकता आता ही जी वेळ राहते एंडिंगला फक्त तुमचं जे ग्राउंड आहे ते मेंटेनन्स करून ठेवायचं आहे आणि थोडंफार फक्त इम्प्रुव्हमेंट करायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या पायाला कोणतीही इजा होता का म्हणे इतक्या वर्षाचा मी अनुभव सांगत आहोत प्रत्येक विद्यार्थ्यांनी हेच फक्त काय केलंय जास्तीत जास्त चुका केल्या आहे म्हणजे जशी जाहिरात आली म्हणजे काय करायचं दोन टाईम मारू का तीन टाईम मारू करून असं अनिवार्य करू नका तुमचं जर आजपर्यंत ग्राउंड चालू असेल सकाळी सकाळी फोकस कराय जे इव्हेंट कमजोर आहे त्या इव्हेंटवर फक्त फोकस करा जास्त एवढं काही मेहनत घ्यायची गरज नाही आहे दोन दोन तीन तीन टाईम करायची गरज नाही जर तुमचं सोळाशे काहीच नसेल तर मग तुम्ही काय ग्राउंडला सायंकाळ नॉर्मल मध्ये रनिंगसाठी लॉंग रनिंगसाठी तुम्ही जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण हे चुका करू नका सकाळी गेले संध्याकाळी गेले दुपारी गेले अभ्यासाला जागे असं अजिबात करू नका त्याच्यामुळे तुमचं जे ग्राउंड करायचं असेल जे तुम्हाला ग्राउंड करायचं असेल सकाळी करा संध्याकाळी करा फक्त व्यवस्थित करा फक्त शरीराला इजा होता कामा नये सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राउंड प्रॅक्टिसला तुम्ही जेवढे महत्व देताय ते आता वेळेवर दिल्यानं होत नाही त्याआधीपासून तुम्हाला ठरवायला पाहिजे होतं पोलीस भरती आज नव्हत्या निघणार राहते कंटिन्यू करणारे विद्यार्थी राहते खास करून त्यांनी तरी लक्षात ठेवा आता मग आपल्याला काहीतरी इव्हेंट वाढवायचा आहे वाढवण्याच्या नादामध्ये न लागता तुम्ही ज्या पद्धतीने आतापर्यंत ग्राउंड केलाय त्याच पद्धतीने ग्राउंड चालू करा बाकी काहीच करायची गरज नाही आहे एक्स्ट्रा टाइम देऊ नका याच्यामध्ये जसं चालू आहे आता तुम्ही जर मग सकाळी पर्यंत तीन तास केलाय संध्याकाळी तीन तास करतो काहीच होत नाही ना फक्त शरीराला काय होणार इजा होणार पाया दुखणार आणि वेळ तुमचा पोलीस भरती राहिली जागेवर मग काय म्हणते लस लागली वेळेवर तसे कारण देण्याला होत नाही त्याच्यामध्ये सांगत ग्राउंड ज्या टायमाला चालू आहे त्याच टायमिंगला ग्राउंड चालू ठेवा जास्त ओव्हर करण्याची गरज नाहीये त्याच्यानंतर आता बघा महत्वाचं तुम्हाला पॉईंट कोणतं सांगतो मी काय करावे आणि काय करू नये महत्वाचा पहिला पॉईंट ग्राउंडला अति जास्त तुम्ही टायमिंग सकाळी करतो वा संध्याकाळी करतो हे अजिबात असं करू नका समजले इथपर्यंत त्यानंतर आता बघा काही विद्यार्थ्यांना असं वाटते सर्वात महत्वाची गोष्ट आहे काही विद्यार्थ्यांना असं वाटते आपला अभ्यास झालेला आहे त्यानंतर आपल्याला ग्राउंड सुद्धा झालेला आहे त्याच्यामुळे ते इगो बंद चालले जाते सर्वात महत्वाची गोष्ट इगो मध्ये जाऊ नये तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्यापुरती विद्यार्थी नाहीये पोलीस भरती ही फक्त काय जिल्ह्यापुरती नसून ते कशामध्ये होणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे कोणत्याही जिल्ह्यातला विद्यार्थी कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकते एवढं लक्षात ठेवावं जेणेकरून म्हणजे काय तुमचं कॉम्पिटिशन जे राहणार आहे फक्त तुमच्या जिल्ह्यापुरतं नसून हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसोबत आहे त्याच्यामुळे इगो मध्ये जाऊ नका आणि इगो मध्ये गेल्यानं काय होणार आहे तुम्ही जर म्हणता माझा अभ्यास खूप झालाय किंवा माझा मला अभ्यास म्हणजे ग्राउंड प्रॅक्टिस खूप झालेली आहे झाल्यानं होत नाही ग्राउंड मध्ये ठीक आहे अजून 45 पेक्षा जास्त होऊ शकतात पेपरसाठी क्वालिफाय होऊ शकतात पण नंतर मग काय पेपरसाठी क्वालिफाय झाल्यानंतर पेपर येणं गरजेचं राहते त्याच्यामुळे सध्या उरले किती जाऊन तुमच्यावर 85 दिवस 85 दिवसामध्ये आरामशीर तुमचं पूर्ण रिव्हिजन गणित बुद्धिमत्ता मराठी किंवा जीएस जे असेल ते सब्जेक्ट त्याच्यानुसार पूर्ण तुमचं रिव्हिजन होऊ शकते 85 दिवसामध्ये फक्त जे कोणते तुमचे शिक्षक असेल किंवा स्वतःवर काहीतरी विश्वास ठेवायला पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही इगो मध्ये जाऊ नये महत्वाचा पॉईंट आहे नाही तर मग माझा पेपर पूर्ण झालेला आहे पेपर झाल्यानं होत नाही कॉम्पिटिशन पूर्ण महाराष्ट्र सोबत आहे हे विसरू नका तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये कोणताही क्लास असेल त्या क्लासमध्ये आवडून फास्ट ट्रॅक बॅच असेल ज्यांना असं वाटते अभ्यास झालाय बा त्याने फास्ट ट्रॅक म्हणजे बॅच जे राहते ते जॉईन करा वाटल्या ज्यांच्यावर सुरुवात आहे त्यांनी बेसिक पॉईंट काही गरज नाही ज्यांच्यावर सुरुवात असेल त्यांचं 90 दिवसामध्ये भरपूर सराव होते फक्त क्लास अशा इकडे लावा जेणेकरून जिथं जे आयएमपी आहे आपल्याला जे भरतीमध्ये आता सध्या उतरणार आहे ते आपल्याला जे शिकवत असेल तिथे जाऊन आवश्यक क्लास लावा ज्यांना असं वाटतं आपलं ऑनलाईन होते त्यांनी ऑनलाईन करा काही बिघडणार नाही ते डिपेंड करते तुमच्यावर तुमचा निर्णय काय राहणार आणि चुकीचा निर्णय जर होत असेल तर पूर्ण 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष तुमच्यावर बर्बाद झाले समजून घ्या त्याच्यामुळे काय जे योग्य आहे तुमच्यासाठी तुम्हाला पोलीस भरतीमध्ये या भरतीमध्ये लागून देणार आणि जागा भरपूर आहे कन्फर्म लागणार म्हणजे लागणार पैशाच्या मागे कुठेच बघू नका तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये जिथं कुठं अकॅडमी असेल जाऊ द्या 5000 रुपये गेले तर जाऊ द्या काही बिघडत नाही 5000 सहसा घेत नाही 2 महिन्यामध्ये नॉर्मल मध्ये 3-4 हजार रुपये जाऊ शकते गेले तर खर्च होऊ द्या शिक्षणाचा खर्च करा स्वतःच्या याच्यावर खर्च कमी करा वाटला ठीक आहे आता बघा दुसरं काय सांगितलं याच्यामध्ये इगो मध्ये जाऊ नका जे होत असेल आपण समजा तुम्ही नॉर्मल एक मुलांसारखेच आहे त्याच्यामुळे क्लासला फोकस करा ठीक आहे अभ्यास वाढवा त्याच्यानंतर तिसरा पॉईंट महत्वाचा आहे पेपर सीट आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे उरले किती दिवस 85 दिवस किंवा 90 दिवस उरले या 90 दिवसामध्ये जास्तीत जास्त कमीत कमी तुमच्या याच्यामधून
50 पेपर सॉल्व करणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर म्हणसा जे झालेले पेपर राहते, जे झाले पेपर म्हणजे कसे, आता बघा शेवटचा पॉइंट आहे व्यवस्थित समजून घ्या, अति आयएमपी आहे. आता मुलांचं कसं राहते, जर समजा 2019 भरतीमध्ये जे पेपर झाले होते तेच मुलं काय करतात, पुन्हा सॉल्व्ह करून बघतात, त्यांना पडतात त्या पेपरमध्ये जवळपास 85 पेक्षा जास्त 90 पर्यंत काय जाते, काही विद्यार्थी राहतील 75 सुद्धा मार्क येतात. म्हणजे त्यांना असं वाटते का आपले जे पेपर चालले आहे किती मार्कापर्यंत आपण सॉल्व्ह करू शकत आहोत, 95 मार्क भेटत आहे, त्याला मार्क भेटत नाही असं आपण म्हणू शकत नाही. आता त्यामुळे समजून घ्या जे झालेले पेपर राहते ते फक्त काय प्रश्न तुम्ही वाचायचे, या टाईपचे प्रश्न फक्त येऊ शकते आपल्या एक्झाम मध्ये. मग तुम्हाला प्रॅक्टिस काय करायची आहे, 50 प्रश्न कोणते, सॉरी 50 पेपर कोणते सॉल्व्ह करायचे तुम्हाला, जे समजा सराव पेपर असेल कोणतेही अकॅडमी करा, एकाच अकॅडमीवर डिपेंड राहू नका, वेगवेगळे घ्या, ऑनलाईन घ्या किंवा वेगळ्या क्लास मधले पेपर जे राहते ते प्रत्येक वेळेस काय करा सॉल्व्ह करायचे. आपल्याकडे दिवस किती उरले, 85 दिवसापैकी वर्चुअल सोडून द्या, आपल्या समजून घ्या 70 दिवस उरले, या 70 दिवसामध्ये कमीत कमी तुमचे किंवा 80 दिवसामध्ये 50 पेपर तुमचे सराव पेपर सॉल्व्ह करून झालेच पाहिजे. आणि सोबत जे आजपर्यंत एक्झाम मध्ये प्रश्न विचारले होते ते सर्वच्या सर्व तुमचे वाचून झाले पाहिजे आणि सॉल्व्ह करून झाले पाहिजे. एवढं जर व्यवस्थित केलं म्हणजे तुम्हाला तिसरा पॉईंट काय सांगितलाय, पेपर हे महत्वाचं आहे, याच्याशिवाय तुमची पोलीस भरती क्रॅक होऊ शकत नाही. आणि आयोगानं आजपर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत जवळपास 45-50% ते प्रश्न काय होतात, रिपीट होतात. समजली पर्यंत का रिपीट होते आपण याचं उत्तर पुढच्या वाल्या व्हिडिओ मध्ये देणार आहोत. समजली पर्यंत पॉईंट 3 गोष्टी महत्वाचं काय सांगितलं, याच्यामध्ये ग्राउंड प्रॅक्टिस ज्या पद्धतीने तुमची चालू होती त्या पद्धतीने चालू होऊन त्याच पद्धतीने चालू ठेवा, जास्त याच्यामध्ये ओव्हर मध्ये गेले तर तुमचा वाला इजा होणार म्हणजे होणार. दुसरा पॉईंट काय सांगितलाय, इगो मध्ये जाऊ नये. तुमच्यापेक्षा जास्त बेटर हुशार विद्यार्थी पूर्ण या महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला सांगायला धन्यवाद, 10 वर्ष झाले मी प्रॅक्टिस करत आहोत, ते सोडून द्या इगो, 10 वर्ष होऊ द्या, किती असू द्या, क्लासला महत्व द्या, जिथे बेटर शिकवत असेल कुठेही लावा काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणत्याही शहरामध्ये कुठे जात असेल थोडंफार तरी नॉलेज भेटते आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येणार त्याच्यामुळे, ठीक आहे. त्यामुळे काय एक गोष्ट तुमचा काय साईडला ठेवायचा. तिसरा पॉईंट काय सांगितलं त्यामध्ये पेपरला महत्व द्या, कमीत कमी तुमच्यावर 50 पेपर सॉल्व्ह करून झालेच पाहिजे. प्रत्येक अकॅडमीचे आणि प्रत्येक क्लासचे ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो प्रत्येकाच्या क्लासमध्ये पेपरला जाणं हे गरजेचं राहते, त्याच्याशिवाय तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. मार्क पडू द्या, 100 पैकी तुम्हाला 70 भेटत असेल काही बिघडलं का, काहीच बिघडलं नाही, सराव पेपर आहे. कारण ते सराव पेपर जे राहते तेच पेपरला उतरेल याची गॅरंटी असते का, अजिबात काहीच गॅरंटी नाही. फक्त तुमचा कॉन्फिडन्स काही असू द्या, कोणत्याही टाईपचा पेपर उतरला तुम्हाला ते हॅन्डल करण्याची सवय त्या प्रॅक्टिस पेपरमुळे होऊ शकते. तुम्हाला कोणते पेपर सांगितले आहे, सराव अतिसंभाव्यवाले असेल किंवा संभाव्य पेपर जे राहते कोणत्या अकॅडमीचे असेल ते तुम्ही काय करा सॉल्व्ह करणं गरजेचं राहते. आता बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल म्हणजे तुमचं पूर्ण होईपर्यंत 90 दिवस उरलेला आहे शिल्लक तुमचा हातातनी तुमचा रिझल्ट येईपर्यंत. जे लक्षात ठेवा, ग्राउंड साठी तुम्ही मेहनत घेतली असेल तरच तुम्ही काय होणार आहे पेपरला क्वालिफाय होणार आहे. पेपरला क्वालिफाय झाल्याच्यानंतर तुमच्याजवळ जास्त काही शिल्लक दिवस उरत नाही, कारण त्याने 60 दिवस उडून टाकायचे म्हणले, यामध्ये 60 दिवस गेले किती भेटते तुम्हाला, 20-22 दिवस तुम्हाला भेटत नाही. 20-22 दिवसामध्ये तुम्ही करता काय त्याच्यावर डिपेंड करते. आपण तुमच्यासाठी सर्व माहिती घेऊन येणार असाल, सर्व जे आयएमपी राहणार, जीएसटीचे महत्वाचे प्रश्न राहणार, जे वारंवार रिपीट होतात ते सुद्धा आपण घेणार आहोत. गणितावर तुम्ही कशावर फोकस करायला पाहिजे ते सुद्धा आपण घेणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे आता आपल्यावाली 1 नोव्हेंबर पासून नवीन बॅच चालू होणार आहे, फास्टॅग सुद्धा आली. म्हणजे काय, जुन्या मुलासाठी एकदम फास्टॅग बॅच घेणार आहोत आपण, ते सायंकाळी बॅच राहणार, दुपारी सुद्धा आपल्याला महत्वाचे टॉपिक राहणार. आपल्याजवळ वेळ किती आहे पेपरसाठी, 85, म्हणजे आपल्याला जे बॅच आपली कम्प्लीट करायची आहे 80 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस मी ऑफलाईन मध्ये पूर्ण कव्हर करून देणार आहोत. जे फक्त विद्यार्थी यवतमाळपर्यंत येऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी जे महत्वाचे प्रश्न राहणार ते तुम्हाला मी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे ज्यांनी नवीन जे विद्यार्थी असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे जे नवीन आपण जे सिरीज चालू करणार आहोत आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी त्याचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर माहिती आवडली असेल किंवा माझा जे कंटेंट जे आहे मला महत्वाचं म्हणजे काय तुमच्यापर्यंत काय साध्य करायचं आहे तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे हे जर तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लगेच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. उद्या अजून आपल्याला काय करायचं आहे, सुरुवात करायची आहे व्हिडिओला पोलीस भरतीच्या तयारीसाठी. धन्यवाद मित्रांनो, भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.